Pioala do mata. Hai de pioala do mata, să spângea mărată, contea ea vrămată. Din cartele erau la mea piesa, din cartele erau la mea piesa. Ce la pauia, ce la ochie, să ghiți. Ce la pauia, ce la ochie, să ghiți. Ce la pauia, ce la ochie, să ghiți. Agă, băi, cum apăni? Că-i pădlăi, că? Au nocchi cehra kuda? Kon apan? He kapda kunache? Majhe. Aho he kapde kunache? Mala kay mahit? Aho he kapde majhe che? Mala kashala vicharta kapde kunache? Tasa nahi? हे कपड़े घातले नंतर मी कोण दिसतो बुजगावण म्हणजे हे कपड़े घातल्यावर मी काहीतरी काम करत असेल का नाही सरकशीतला जोकर सर 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 हिंड्या हिंड्या दमशेराज खेळूया हा दमशेराज एवढं कपडे घालून ओळखलं नाही तर हे खेळून काय ओळखतं ठीक आहे ठीक चार शब्द मराठी पहिला पाहिलं उचललं टाकलं पाहिलं उचललं टाकलं हा मी पाहिलं मी उचललं मी टाकलं मी जिंकून घेतलं सारं भिकारी नाही का मग कोण आहात नाही नाही हे पुसून टाका हे पुसून टाका बोलायचं रस्ता बोलायचं रस्ता चार शब्द मराठी पहिला शब्द दुसरा शब्द फुंकर मारली दो बूंद जिंदगी की नाही का बरं सॉरी शेवटचा 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 चार शब्द इंग्रजी डिटेक्टिव त्याच्या आईला आधीच ओळखायचं ना एवढं कशाला करायला लावलं सॉरी 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 मी तुम्हाला ओळखलंच नाही बरं झालं तुम्ही आला इकडे या या कान द्या ना कान हा पोझिशन पोझिशन काम झालं नाही का लॉन्ड्री बंद होती लॉन्ड्री लॉन्ड्रीत का गेलात किती धुतलं तरी साडीचा डाग जातच नव्हता कोणाची साडी बायकोच्या कोणाची बायको माझी तुमच्या बायकोचा इथे काय संबंध अरे संबंध कसा नाही अहो ती आंबा खातो ती आंबा ती कोय असते ना कोय 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 अहो कोय म्हणजे कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे कबूतर कबूतर कुठून आले तब तुम मेरे पास आए मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए तुम्हारे ये कागज की कश्ती का पानी ये कागज की चिट्ठी आई है चिट्ठी आई चिट्ठी पूर्व झोपली काय मच्छल कुठली पोर हा पोरांच काय झालं पोर झोपली कोय हा तर कोय खात होती ना ती तर ती तिच्या अंगावर पडली आणि डाग पडला साडीला मग बायको काय म्हणाली तोंड काळ करा इथून म्हणली तोंड काळ कशाला करायचं ड्रायक्लिनिंगला जायचं ना मग तेच म्हणलं पदराव डाग पडला होता ड्राय मिनिट पदरची वाक्य म्हणायची नाही मी तुमच्या डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये आले होते ते आम्ही काय म्हणाले हुश किती दमले बाई किती दिन चढायचं वजन कमी करायला पाहिजे नाही नाही ते नाही ते नाही माझा पहिला शब्द काय होता तुमचा पहिला ढेकर होता शब्द नव्हताच ते नाही हो नवऱ्याची माहिती काढायला सांगितली होती ना हा आता हे कोण रे
घाबरले सगळे. घाबरायला कोणी असायला पाहिजे ना. सांगतो हा, तुम्ही त्याची माहिती सांगत होतात तेव्हा तुम्ही लाजल्यासारख्या वाटत होतात. काढली का लाज? नवऱ्याची माहिती काढली? काढली ना, काढली. नवऱ्याची सगळी माहिती काढलेली मी. तुम्हाला सांगतो बघा, 5'7" गोरावर्ण सडपातळ बांधा आणि उरण इथं इथं डावडोळ इथं. अहो माझा नवरा काय बेपत्ता झालाय का? अहो तसं नाही, माझ्या नवऱ्याचं बाहेर लफड आहे असा मला संशय आहे. हा मग त्याचाच प्रूफ द्यायला आलो होतो ना मी. हा द्या ग्लास आण. प्रूफ पातळ आहे. अहो तहान लागली, मला पाणी प्यायचं ग्लास. मी नंतर देते, हवं तर तुम्हाला सरबत देते. पण आधी सांगा. हा काय झालं सांगतो मी, सविस्तर सगळं सांगतो तुम्हाला. सकाळी बरोबर वेळ 9:15 आले होते घरी. नंतर सगळा शिरा नाश्ता एकट्यालाच करायचा. म्हणजे एवढ्याचे. अहो तुमच्या घरात किती पाहुणे आले मला काय सांगताय? माझ्या नवऱ्याने काय माती खाल्ली ते सांगा. हा सांगतो सांगतो. तर काय झालं, हा तुमच्या नवऱ्याचा मी पाठलाग करत होतो. तो त्या बाजूला होता, मी रस्त्याच्या ह्या बाजूला होतो. तो 2 पावलं पुढे आला, मी पण 2 पावलं पुढे गेलो. मी परत 2 पावलं पुढे आला, मी परत 2 पावलं पुढे गेलो. मग त्यानं मागं वळून बघितलं. पुढे? पुढे नाही, मागं वळून बघितलं. म्हणजे असं चालत होतं ना असं, ए ए असं बघितलं. नाही नाही नाही, तुम्ही असं रिॲक्शन बघत नाही, बघा ना असं चालत होतं. ए ए ए ए माझ्या नवऱ्याविषयी सांगताय ना, रिएक्शन कसले देताय? सांगा ना पुढे काय झालं. हा तर पुढे असं झालं, तो या बाजूला आला, मी त्या बाजूला गेलो. अहो मुद्द्याचं सांगा. हा हा तर काय केलं, मी पाठला करतो ते मागवळून बघितलं आणि अचानक किशात हात घातला आणि बंदूक बाहेर काढली. नाही रुमाल काढला. सर्दी झाली असेल त्यांना, इन्फेक्शन होत ना सगळं, तर थ्रेटिकल प्रॉब्लेम. माझ्या नवऱ्याला सर्दी होते, पडस होते, ताप येऊ दे, तुम्हाला काय करायचंय? त्याने काय केलं ते सांगा. हा मग दुसऱ्या किशात हात घातला, बंदूक काढली. तुमच्याकडे बंदूक आहे? किती गोळे? 6. 6 गोळ्यात मग 2 दिवसाचा डोस आहे. सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार 2 दिवसात. नाही बंदूक नाही काढली त्यानं. त्यानं मोबाईल काढला आणि त्या बाईला फोन लावला. बाईला? हा. तुम्हाला कसं कळलं ती बाई होती? अग किती साधी आहेस ग तू, आय लव्ह यू असो असो फोनवर बोललो तो तिला. हा मग ती बाई आली? आली म्हणजे लगेच आली. हा मग लगेच आली आणि काय केलं माहितीये का? ती तुम्हाला बाई सांगतो लय काय म्हणतात त्याला, डेंजर बाई आहे, डेंजर. तुमचा संसार उद्ध्वस्त करणार आहे ती. अहो काय खादाड बाई आहे, मी पाठमोरी बघितली तिला. असा गजरा लावला होता, म्हणजे म्हणतात ना हातभर गजरा गावभर नजरा, अशातली बाई ती. आता मला सांगा त्या बाईने कपडे काय घातले होते? हे बायकांसारखेच कपडे घातले होते. माझा नवरा काय करत होता? नका विचारू, मी तुमच्या पाया पडतो, नका माझ्या तोंडून काय ऐकू. रडून काय होणार नाही हो, जे घडलं ते घडलं, नका रडू नका. गेलेलं परत येते का? काय करते? हा हा सांगतो सांगतो सांगतो. हा काय झालं म्हणजे, त्या तुमच्या नवऱ्यानं त्या बाईच्या सगळ्यात हात घातला आणि आत मॉलमध्ये गेला. मॉलमध्ये? मॉलमध्ये गेला. त्या बाईनं काय काय घेतलं अक्षरशः लुटलंय तुमच्या नवऱ्याला मी बघितलं ना. अहो परफ्यूम घेतला, नंतर ती पर्स घेतली, टॅल्कम पावडर घेतली, ते घेतलं, साडी घेतली, साडी मग साडी घेतली, सॅन्डल पण घेतली, सॅन्डल पण. तुम्हाला कसं माहिती सगळं? मला कसं माहिती? कॅन्टी बायको मीच होते. माहिती करता पैसे द्या पहिले.